सरकार आपल्याशिवाय येत नाही असं जेव्हा लक्षात आलं शिवसेनेच्या, तेव्हा त्यांनी बगावत केली, धोका दिला, असंघाशी संगत केली, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले, स्वतःला अच्छे दिवस आले, पण या राज्यातल्या 12 कोटी लोकांना बुरे दिन आणले त्यांनी. जो मुख्यमंत्री 2 वर्ष मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झाल्या शेतकऱ्याला पैसे देत नाही, जो मुख्यमंत्री मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकला नाही, जो मुख्यमंत्री OBCचं आरक्षण टिकू शकला नाही, त्यांच्यासाठी अच्छे दिन आहे, लोकांसाठी बुरे दिन आहे. माझं मत असं आहे, हा निर्णय जनतेनं करावा की यांनी बाहेर काढलं का हे पळून गेलेत. हां, हे पळून गेले, लग्न ठरलं होतं आमच्याशी, हे पळून गेलेत, दुसऱ्याशी लावलं, बरोबर आहे ना? तुम्ही बी तर मत दिलं असाल ना, तर तुम्ही भाजप सेनेला मतदान दिलं, ज्याला मतं दिले त्याच्या संघ युती तोडून टाकली, आणि स्वतःला मुख्यमंत्री व्हायसाठी काय? आज सारे आमदार खासदार नाराज यांच्या एका मुख्यमंत्री पदासाठी माहीत तुम्हाला. त्यामुळे जनता निर्णय करेल. आता हे काय कोथळे काढतात निवडणुकीत, आम्हीच कोथळे काढू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.